हाय सकिनो, आपल्याला साबुदाना खिचडी म्हटलं की उपवासच आठवतो, पण उपवास असो वा नसो आपल्याला खिचडी खायची असेल तर केव्हाही करता येते। तर आज मी खिचडी मोकळी व सुटसुटीत कशी बनवायची आहे ते व्हिडिओमध्ये दाखवले आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करू। आता हा 5 किलो साबुदाना घेतलेला आहे, हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। असे साबुदाना हा चोळून धुवायचा आहे आणि जे हे पांढरे पाणी निघते ते मी काढणार आहे। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता स्वच्छ पाणी निघालेलं आहे। तर असं केल्यामुळे साबुदाना आपला चिकट होत नाही, 2 ते 3 पाण्यामध्ये धुतल्यामुळे साबुदाना अगदी सुटसुटीत होतो। तर अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आपल्याला म्हणजे हा साबुदाना चांगला भिजेल, आणि हे रात्रभर आता भिजत ठेवायचं आहे। असा हा साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता पाण्यात, छान मस्त झालेला आहे, मोकळा एकदम। हा साबुदाना मी 3 ते 4 वेळा पाण्यातून म्हणजे धुवून काढला होता, त्यामुळे मोकळा झालेला आहे। आणि 1/2 किलो साबुदाना आहे, तर 1 वाटी हा शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घालते आणि हे पूर्ण मिक्स करून घेते। एक चमचा मीठ आणि 1 चमचा साखर असं म्हणून घातलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान असा मोकळा झालेला आहे, आणि खूप म्हणजे 2-3 वेळा धुतल्यानंतरच असा हा मोकळा बनतो। आता इथे मी पॅन घेतलेला आहे, आता इथे मी मोठे 2 चमचे तेल टाकते। जर तेल चालत नसेल तुम्हाला उपवासाला तर तुम्ही तुपामध्ये करू शकता, तुपामधली पण खिचडी खूप खूप रुचकर लागते। खिचडीला अगदी तेल कमी लागतं। काही जणांना उपवासाला जिरे चालतात, तर इथे मी 1/2 चमचा जिरे टाकते। इथे चिरलेली मिरची पण आहे आणि मिक्सरला लावलेली पण आहे, तर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही घालू शकता। 1/2 किलोला 4 मिरचे बस आहे आणि हे माझ्याकडे आता कापून ठेवलेले हे बटाटे घालते, म्हणजे तेलामध्ये तळून निघतील। खिचडी पण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, जर जिरे घालायचे नसले तर ते तुम्ही स्किप करू शकता। मिरची मिक्सरला लावल्यामुळे कसं पूर्ण दाताखाली मिरची आली तर ती कोणाकोणाला आवडत नाही, किंवा लहान मुलं खात असली तर ते बाहेर काढण्यात येते। मिरचीचा जो तिखटपणा आहे तो बटाट्याला आणि साबुदाण्याला व्यवस्थित लागेल।
दोन तीन मिनटानंतर आता हा बटाटा छान तळला गेलेला आहे। बघा मस्त झाला आता क्रिस्पी झालाय बटाटा याच्यामध्ये। तर मी साबुदाणा जो मिक्स करून ठेवला होता तो मी याच्यामध्ये घालते। मीठ आणि साखर आधीच घातल्यामुळे छान त्याला आतमध्ये मुरलेला आहे, चांगली चव येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त तेल वापरायचं नाही। आता हे दोन ते अडीच चमचे पाव किलोला पुरले व्यवस्थित। आता याला चांगली वाफ येण्यासाठी म्हणजे साबुदाणा एकदम मस्त असा ट्रान्सपरंट होईल त्याच्यासाठी मी आता थोडंसं झाकून ठेवते। आता थोडीशी वाफ लागलेली आहे, आता थोडं याला मिक्स करून घेते। वाफ लागल्यानंतर थोडीशी अगदी छान मस्त झालेली आहे। थोडंसं परत झापते। चला आता आपण बघूया आपली खिचडी तयार झालेली आहे का। मस्त ट्रान्सपरंट झालेली आहे बघा। छान दिसते मस्त। मस्त झालेली आहे ना। आता आपण हे सर्व करून घेऊया। तीन ते चार मिनटात असं मस्त झालेले आहे, शिजलेले आहे बघा, छान वाफ येते। आता साबुदाणा खिचडी तयार आहे बघा। आता कलर पण चेंज झालेला आहे आणि ट्रान्सपरंट झालेले आहेत, म्हणजे साबुदाणा एकदम वेगवेगळा असा झालेला आहे, कुठेही चिपकलेला नाही, चिपकत नाही, किती छान असा मोकळा झालेला आहे। तर आता मी गॅस बंद करते। पाव किलो साबुदाणा आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट एक वाटी आणि एक मोठा बटाटा, तर ही आपली खिचडी बरोबर चार प्लेट होते, चार जणांना व्यवस्थित खायला पुरी पडते। आता छानपैकी प्लेटमध्ये मी काढून घेते। उपवास असो वा नसो तर ही खिचडी सगळ्यांनाच खायला आवडते आणि अशा सोप्या पद्धतीने मी केलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या जणांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। अशा पद्धतीने खिचडी तर नेहमीच खातो आणि जर आपल्याला काहीतरी वेगळं असायला हवं तर ह्याचे थालीपीठही तुम्ही बनवू शकता, म्हणजे बटाटा फक्त उकडून घ्यायचा आणि बाकीचे इंग्रेडियंट्स घेऊन असे घट्ट गोळा मळायचा आणि असे हे थालीपीठ करायचे। तर हा थालीपीठचा व्हिडिओ पण माझ्या वावमॉम चॅनलवरती आहे। थालीपीठ व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही पाहू शकता।